हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज परफेक्ट अशी एकदम खुसखुशीत आणि बेकरीमध्ये मिळणाऱ्या नानखटाईसारखी नानखटाई घरच्या घरी कशी बनवायची ते बघतोय. खाण्यासाठी खूप टेस्टी आणि खुसखुशीत होते ही नानखटाई, आणि ही नानखटाई आपण घरी उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यामध्ये बनवत आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी एक वाटी पिठी साखर, एक चमचा बेसन पीठ, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतलेला आहे. आणि एका भांड्यामध्ये हे तूप आणि साखर काढून घ्यायचे आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हे तूप आणि साखर 5 ते 7 मिनिटे छान असं फेटून घ्यायचं आहे. याची आपल्याला क्रीम बनवून घ्यायची आहे. जेवढा जास्त वेळ आपण हे फेटून घेऊ तेवढी आपली नानखटाई खुसखुशीत होते. त्यासाठी आपल्याला याची क्रीम बनवून घ्यायची आहे. पाहू शकताय 5 मिनिटांमध्ये छान अशी आपली साखर आणि तूप मिक्स झालेलं आहे. त्यानंतर याच्यात एक वाटी रवा आणि एक चमचा बेसन पीठ, अर्धी वाटी मैदा हा घालून घ्यायचा आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. जर हा गोळा बनत नसेल तर याच्यात तुम्ही एखादा चमचा अजून तूप घातलं तरी पण चालेल. आणि हे केलेलं मिश्रण आपल्याला 10 मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. भिजल्यानंतर याची नानखटाई खूप छान होते. त्यासाठी आपल्याला हा रवा भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि ही नानखटाई आपण कढईमध्ये बनवत आहोत. त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यात एक जाळी ठेवायची आणि 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायची आहे कढई. पाहू शकताय 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला रवा इथे छान असा फुललेला आहे. त्यानंतर हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि इथे मी एका प्लेटमध्ये नानखटाई बनवत आहे. याला सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला आता नानखटाई बनवून घ्यायची आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे नानखटाई बनवू शकता. इथे मी गोलाकारामध्ये नानखटाई बनवत आहे. या पद्धतीने इथे मी नानखटाई बनवून घेतलेली आहे. आणि या गरम कढईमध्ये आपल्याला 30 ते 35 मिनिटे बेक करण्यासाठी ठेवायची आहे. पाहू शकते आपली नानखटाई इथे छान अशी फुगलेली आहे. आपलं ताट पूर्णपणे भरलेलं आहे. पाहू शकताय एकदम मस्त आणि खुसखुशीत आपली नानखटाई तयार आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम परफेक्ट अशी आपली नानखटाई इथे तयार आहे. पाहू शकताय खाण्यासाठी खूप टेस्टी होते. नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर बेलचं आयकॉन प्रेस करा आणि ऑलवरती करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.